इचलकरंजी शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना सर्वप्रथम मी नमस्कार करतो की येणाऱ्या तिसऱ्या टर्मच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने मला यावेळी या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून माझी घोषणा केलेली आहे. मी ही निवडणूक ज्या पद्धतीनं दोन निवडणुकांच्यामध्ये मला जो जनआशीर्वाद मिळाला त्याच्यावर मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इचलकरंजीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला जर मला तिसऱ्यांदा जनआशीर्वाद दिला तर मी निश्चितपणानं अधिक चांगलं काम करेन. लोकप्रतिनिधीनं मतदारांना उत्तरदायी असावं या भावनेनं दरवर्षी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामांचा हिशोब लेखाजोखाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याची परंपरा गेली 10 वर्ष आमदार सुरेश हळवणकर यांनी सुरू ठेवलेली आहे. आपल्या दुसऱ्या टर्मचा 5वा लेखाजोखाही त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे याची माहिती निवडणुकीपूर्वी जनतेकडून मागून त्यांनी आपला जाहीरनामा तयार केलेला होता, मतदारांच्या समोर मांडलेलाही होता. त्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी 5 वर्ष कसोशीनं प्रयत्न केले. मी केलेल्या कामाचा अहवाल दरवर्षी जनतेला सादर करतो. याही वर्षीचा अहवाल आपल्या सगळ्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचला असेल. या अहवालामध्ये मी जवळजवळ 57 आश्वासनं दिलेली होती मागच्या निवडणुकीमध्ये. त्यातली 37 आश्वासनं पूर्ण केलेली आहेत आणि बाकीची आश्वासनं अंशतः पूर्ण केलेली आहेत. म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी जनतेला आपला जाहीरनामा आणि वचननामा देतो आणि त्यानंतर तो विसरून जातो. माझ्या वचननाम्याचं कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. नागरिकांनी जनप्रतिनिधींचं याही अहवालाचं मूल्यांकन आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. 100 वर्षांचा इतिहास असलेल्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगानं वेळोवेळी भरारीच घेतलेली आहे. जसा काळ बदलला तसं वस्त्र नजरेनं आपल्या तंत्रज्ञानात बदल करून आधुनिकतेची कास धरलेली आहे. अपार कष्ट, मेहनत आणि आधुनिकतेची दृष्टी यामुळेच हे शक्य झालं. हातमाग ते यंत्रमाग या प्रवासात हळूहळू त्यांची जागा ऑटो लूम, एअर जेट लूम आणि शटललेस लूमनं घेतली आणि काळानुसार आधुनिकतेला चालनाही दिली. महाराष्ट्राच्या सरकारने प्रत्येक चेनला सवलत दिली आणि ही देत असताना हायटेक इंडस्ट्रीची थोडी सवलत कमी केली, 3 रुपये केली. ती त्यांना 4.22 रुपये होती, ती 3 रुपये केली. खूप हायटेक इंडस्ट्रीवाल्यांचं आंदोलनं झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन 40 पैसे कमी केले. मी आश्वस्त करतो की येणाऱ्या दिवाळीला महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार येईल. 60 पैशाची अधिकची सवलत ही नक्की तुम्हाला कारखानदारांना या ठिकाणी मिळवून देऊन हा जो राजकीय मुद्दा करून त्याच्यावर भाकरी भाजण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत, या बुद्धिभेद करणाऱ्या मंडळींच्यापासून आपण सावध राहू. या उद्योगाला मदत आमचं सरकारने यापूर्वी केलेली आहे. माझ्या माध्यमातून हे सरकार अधिक मदत करेल आणि नवीन 2023 पर्यंतचं न्यू टेक्स्टाईल पॉलिसी या महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेली आहे. नवउद्योजकांनासुद्धा गारमेंटला 40% सवलत आहे, महिला उद्योजकांना 25% सवलत आहे, यंत्रमागाला 25% डायरेक्ट बेनिफिट सबसिडीची सवलत आहे. म्हणजे नवीन उद्योजकांना ही सवलत मिळेल. जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर यांच्याकडील आकडेवारीनुसार सन 2009 ते मार्च 2019 या कालावधीत इचलकरंजी आणि परिसरात 8,235 आधुनिक वस्त्रोद्योग घटकांच्या नोंदणी सुरू आहेत. महावितरणकडे यंत्रमाग 20 ग्राहकांची स्वतंत्र कॅटेगरी असल्यामुळं त्यांच्याकडेही यंत्रमागांची आकडेवारीची नोंद आहे आणि या आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षात यंत्रमागांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सन 2009 साली 8,535 यंत्रमाग ग्राहक होते. जून 2019 अखेर ही संख्या वाढून 11,615 इतकी झालेली आहे. म्हणजेच यंत्रमाग ग्राहक संख्या 3,080 वाढलेली आहे. सन 2009 मध्ये केवळ 1,541 ट्रान्सफॉर्मर्स होते, आता 2,783 ट्रान्सफॉर्मर्स आहेत. म्हणजेच 1,242 ट्रान्सफॉर्मर्स हे वाढलेले आहेत. 6 नवीन उपकेंद्रांची निर्मितीही करण्यात आलेली आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षात वस्त्रोद्योगाच्या प्रगतीची घोडदौड ही जोमानं सुरू आहे. 27 HP खालील साध्या यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपये सवलत दिलेली आहे.
त्यामुळे इचलकरंजी शहरातील 24 यंत्रबागांच्या कारखान्यात प्रति महिना 15,000 रुपयांचा फायदा होतो आहे. सध्या यंत्रमागाच्या विजेच्या सवलतीच्या माध्यमातून इचलकरंजी शहराला प्रति महिना 5 कोटी रुपये मिळत आहेत. सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग, नीटिंग, गारमेंट अशा सर्व वस्त्रोद्योगाशी निगडीत या घटकांनाही प्रथमच सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार सुरेश हळवणकर यांच्या आग्रहामुळे सरकारनं घेतला. या निर्णयामुळेच महाराष्ट्रातील 150 सूतगिरण्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झालेला आहे. शहरातील 75 प्रोसेसेसची प्रति महिना 1 कोटी रुपयांची बचत विजेच्या माध्यमातून होती आहे. शहरातील 180 सायझिंगचाही फायदा होतो आहे. इचलकरंजी शहराचा उद्योग हा व्यापार हा वाढलेला आहे. 2009 साली 1,30,000 हॉर्स पॉवर इचलकरंजीला लाईट लागत होती. आता ही लाईट 4,30,000 हॉर्स पॉवर लागते. मी मतदारांना एवढीच विनंती करतो, तुम्हीच ठरवा की गेल्या 10 वर्षामध्ये उद्योग वाढला की नाही वाढला. या इचलकरंजीमध्ये पूर्वी 8,000 कारखाने होते, आता 11,000 कारखाने आहेत. तुम्हीच विचार करा की उद्योग वाढला की कमी झाला. हे जे लोक तथाकथित लोक विरोध करत आहेत, त्यांच्या टेक्सटाईल पार्कमध्ये सगळे प्लॉट माझ्याच काळामध्ये विकले गेले. अर्थात त्यांनी त्याच्यामध्ये प्रचंड पैसे कमवले, हा त्यांचा भाग आहे. त्यांनी कसे पैसे कमावेत, पण या आजूबाजूच्या गावामध्ये एकही प्लॉट उद्योगासाठी या ठिकाणी आता शिल्लक नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने, मंत्रिमंडळाने या इचलकरंजी शहरासाठी 5-10 किलोमीटरच्या एरियामध्ये एक टेक्सटाईल हब करण्यासाठी MIDCला त्या ठिकाणी जमीन संपादन करण्याचं काम दिलं आहे. मला वाटतं नजीकच्या काळामध्ये 500 ते 1,000 एकर जमीन ही लवकरच MIDC संपादन करेल. आणि फायबर टू फॅशन असं एकात्मिक उद्योग त्या ठिकाणी, उद्योगाची मालिका आणि अशा पद्धतीचा एक टेक्सटाईल हब इचलकरंजीमध्ये MIDCच्या माध्यमातून सर्व उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येईल. वस्त्रोद्योग घटकांशी संबंधित असलेल्या सर्वच उद्योगांची जाचक ई वे बिलातून कायमची मुक्तता करण्यात आली आणि याचा मोठा फायदा सर्व उद्योगांना झाला. यंत्रमाग उद्योगाला 5% व्याज सबसिडी, GST स्लॅब कमी, टप योजनेतून नवीन उद्योगांना अनुदान मिळवून देऊन वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा आमदार सुरेश हळवणकर यांनी दिलेला आहे. इचलकरंजीचं आज महाराष्ट्राचं मँचेस्टर नगरी म्हणून नावलौकिक होण्यासाठी इथल्या यंत्रमा कामगारांचं फार मोठं योगदान आहे. यंत्रमा कामगारांच्या मजुरीचा प्रश्न आमदार सुरेश हळवणकर यांनी सोडवला आणि वस्त्रनगरीला वारंवार होणाऱ्या संपांमधून सुटका केली. यंत्रमा कामगारांना महागाई दराप्रमाणे त्यांच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे यासाठी त्यांच्या मजुरीची महागाई दराशी सांगड घातली. सुरेश हळवणकर प्रथम आमदार झाले तेव्हापासून आतापर्यंत 52 पिका मीटरवर आधारित 111 पैसे मजुरी वाढ मिळालेली आहे. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी महागाई दराप्रमाणे मजुरी ही आपोआप वाढते. अशा पद्धतीनं यंत्रमा कामगार हे मजुरीबाबत संतुष्ट असून वस्त्रनगरीला दरवर्षी होणारा संप आणि त्यावरील राजकारण या दोन्हीपासून मुक्तता मिळालेली आहे. गेल्या काही वर्षात वस्त्रनगरीनं औद्योगिक शांतता अनुभवलेली आहे. वस्त्र उद्योगापासून दुरावत चाललेला कामगार हा पुन्हा उद्योगात परतला आहे. IGM रुग्णालयाचा प्रश्न वारंवार लोक चर्चेमध्ये आणतायत. माझी विनंती आहे की विरोधकांना 15 दिवसाचं राजकारण आहे, तुम्ही जरूर विरोध करा, पण IGM रुग्णालय हे गरीब 4 लाख नागरिकांचा आधार केंद्र आहे. या ठिकाणची सेवा जी आहे सरकारच्या वतीनं हे हॉस्पिटल ताब्यात घेतलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचा एखादा दवाखाना, नागरिकांची जबाबदारी, एखाद्या महाराष्ट्र सरकारने घेतलेलं पहिलं उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून हे हॉस्पिटल ताब्यात घेतलं. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं. इचलकरंजीतील 4 लाख लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी नगरपालिकेच्या IGM अर्थातच इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाकडे होती. कंत्राटी सेवेवर सर्व रुग्णालय अवलंबून होतं आणि त्यावर नियंत्रणही कुणाचंच नव्हतं. औषधांची कमतरता होती, रुग्णांना उपचारासाठी दुसरीकडे पाठवावं लागायचं, त्यामुळे रुग्णांची हेळसांड व्हायची. डागडुजी नसल्यामुळं इमारत मोडकळीला आलेली होती, सगळीकडं अस्वच्छता होती. स्वच्छतागृहाची अवस्था तर फारच दयनीय होती. रुग्णालयाला आवश्यक असणाऱ्या कोणत्याही मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्धच नव्हत्या. या सेवा पुरवण्यास नगरपालिका असमर्थ होती.
नगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या चालवण्यासाठी परवडत नसल्यामुळं आयजीएम रुग्णालय शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आलं. आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रयत्नानं या रुग्णालयाला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचा दर्जा मिळाला. शासनाकडे रुग्णालय हस्तांतरित झाल्यापासून फेब्रुवारी 2017 पासून या रुग्णालयात आतापर्यंत बाह्यरुग्ण विभागात 1,85,764 तर आंतररुग्ण विभागात 13,219 रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत. खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी आता 20 ते 25 हजार रुपये मोजावे लागतात आणि आतापर्यंत 776 महिलांची नैसर्गिक प्रसूती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सीजर करायचं झाल्यास खासगी रुग्णालयात 50 ते 60 हजार रुपये खर्च होतो, मात्र 1 रुपयाही न देता 362 महिलांची मोफत सिझरिंग्स करण्यात आली, तर 1,178 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. 4,013 इतर लहान मोठ्या शस्त्रक्रियाही या ठिकाणीच करण्यात आल्या. 90,642 व्यक्तींची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्यात आली. सुसज्ज अतिदक्षता विभाग, डायलिसिस मशीन, ट्रामा केअर युनिट, सिटी स्कॅन, MRI, नवजात शिशु विभाग सुरू करण्यात येणार आहे. हॉस्पिटलची बदनामी करून ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा फायदा करण्यासाठी जे राजकीय षडयंत्र चाललेलं आहे, मी गरीब सर्व रुग्ण नागरिकांना विनंती करतो की आपण त्या हॉस्पिटलमध्ये एकदा जा. गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्या अंगावर कोणत्याही कर्जाचा बोजा त्या ठिकाणी पडणार नाही. स्वस्त दरामध्ये मोफत सुविधा आहे. नुकतीच महाराष्ट्राच्या सरकारने सरकारी दवाखान्यामध्ये एक योजना सुरू केली की आता शहरातल्या 70% नागरिकांना ब्लड प्रेशर आणि शुगरची दैनंदिन औषधं घ्यावं लागतात. या इचलकरंजी शहरातल्या कुठल्याही नागरिकांनी आज अनेक नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. जर तुम्ही IGM रुग्णालयामध्ये गेलात तर 21 दिवसाची ब्लड प्रेशर आणि शुगरची औषधं पूर्ण मोफत दिली जातात. 10 पैसेसुद्धा घेतले जात नाहीत. यासाठी 400 रुपये दर महिन्याला त्या रुग्णाला खर्च होत आहेत. हा खर्च वाचेल, पण या हॉस्पिटलची बदनामी केल्यामुळे काही रुग्ण त्या ठिकाणी पाठ फिरवत आहेत. आणि म्हणून गरीब रुग्णांच्या जीवनाशी राजकारणाचा खेळ होऊ नये, आणि म्हणून हे मल्टीफेशलिटी हॉस्पिटल करण्याच्या दिशेने माझी घोडदौड त्या ठिकाणी सुरू आहे. इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आमदार सुरेश हळवणकर यांनी महत्वाकांक्षी वारणा योजना मंजूर करून आणली. इचलकरंजीला देण्यात येणारं 1.7 TMC पाणी राज्य सरकारनं चांदोली धरणात आरक्षित करून ठेवलेलं आहे, त्यामुळे कोणत्याही गावाचे अथवा शेतीचे पाणी हिरावून घेतलेले नाही. या प्रकल्पासाठी वारणा नदीच्या काठी असलेल्या दानोळी गावामध्ये गट नंबर 678 पैकी 0.25 R इतकं क्षेत्र जॅकवेल बांधकामासाठी आरक्षित करण्यात आलेलं असून इचलकरंजी नगर परिषदेनं ते खरेदी केलेलं आहे. तसंच त्याची नोंद 7/12 करण्यात आलेली आहे. दानोळी गावातूनच इचलकरंजीला पाणी आणण्यासाठी 29.68 कोटी रुपयांची निविदा मेसर्स गुरुर इन्फ्रा न्यू पनवेल यांना मंजूर झाली असून या कामाचा शुभारंभही करण्यात आलेला आहे. इचलकरंजीमध्ये टेंडर निघाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरू करत असताना काही विघ्न संतोषी मंडळींनी, राजकीय पुढाऱ्यांनी स्वार्थासाठी त्या नागरिकांना बुद्धिभेद करून त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न केला. थोडा तणाव झाला असता तर खूप गडबड झाली असती, म्हणून मी थोडा संयम बाळगलेला आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अगदी हायकोर्टामध्ये जाऊन या संदर्भातला पोलीस बंदोबस्त घेऊन या योजनेचं काम नक्की मार्गी लागेल. संकल्प मी करतो की इचलकरंजी शहराला त्याच नदीतून इचलकरंजी शहराला वारणा नदीचंच पाणी प्यायला मिळेल. ही योजना लवकर कार्यान्वित होईल आणि इचलकरंजीला दररोज नाही 24 तास पाणी येण्याच्या दिशेने सुद्धा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात येईल. इचलकरंजी शहरातील मजबूत रस्ते बांधणीसाठी विशेष बाब म्हणून 107 कोटी रुपयांचा ऐतिहासिक प्रकल्प आमदार सुरेश हळवणकर यांनी मंजूर करून आणला आणि या अंतर्गत 111 किलोमीटरचे रस्ते, 30 किलोमीटरचे फुटपाथ आणि 50 किलोमीटर लांबीची गटर्स इचलकरंजीमध्ये होणार आहेत. इचलकरंजी नगरपालिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रस्ते प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी ग्रामीण मार्गाचे एकत्रीकरण करून जिल्हा मार्ग क्रमांक 101 आणि 102 मंजूर करून आणला. त्यासाठी 8.70 कोटी रुपये निधी मंजूर करून आणून 24 किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीला सुरुवात केलेली आहे.
सगळ्या रस्त्यांचं काम इचलकरंजी शहरामध्ये सुरू झालं आहे आणि हे रस्ते 5 वर्षे टिकतील अशा उत्तम दर्जाचे रस्ते इचलकरंजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. याच्यापूर्वीसुद्धा 20 कोटीचे रस्ते आपण केलेत, 3 पावसाळ्यानंतरसुद्धा त्या रस्त्याचा डांबरसुद्धा उखडलं गेले नाही, इतके दर्जेदार रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून केले गेलेत. इचलकरंजीतील नागरिक, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी यांना तातडीनं कोल्हापूरला जाता यावं. इचलकरंजी अतिग्रे मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ प्रवाशांना तात्काळ थांबावं लागू नये म्हणून या ठिकाणी उड्डाण पूल बांधकामासाठी 40 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत. यामुळं नागरिकांना तात्काळ थांबावं लागणार नाही. माझा हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये सर्व शासकीय कार्यालय ही एका छताखाली आणल्यानंतर नागरिकांना कुठेही फिरायला लागणार नाही. एकत्रितपणाने एकदा तो कार्यालयामध्ये गेला तर सगळ्या प्रकारचे दाखले, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था ह्या त्या कार्यालयामध्ये होतील. मग ते रजिस्टर ऑफिसपासून, तहसील कार्यालयापासून, कामगार कार्यालयापासून सर्व प्रकारची कार्यालये त्या ठिकाणी येतील. इचलकरंजीमध्ये रेल्वेचं काउंटर बुकिंग इचलकरंजीमध्ये माझ्या काळामध्ये सुरू झालं. येणाऱ्या कालखंडामध्ये रेल्वे ह्याला थोडे जे अडथळे होते ते पार केलेले आहेत. कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान न होता इचलकरंजीचं रेल्वे स्टेशन होईल, इचलकरंजीला रेल्वे येईल आणि ही रेल्वे पुढे कोकण रेल्वेला जोडून कर्नाटकला जोडण्याचा एक मार्ग सुरू होईल आणि म्हणून गतीनं महाराष्ट्राचं मँचेस्टर पुढं जावं. येणाऱ्या कालखंडामध्ये या इचलकरंजी शहरामध्ये एक एक्सपोर्ट हाऊस निर्माण होईल. केंद्र सरकारने मोदीजींचं मी आभार मानतो की 230 देशांमध्ये आपला व्यापाराचा करार आहे. देशांतर्गत आपलं कापड आज जातं, त्या ठिकाणी आणखीन स्पर्धेच्या माध्यमातून थोडं मंदीचं वातावरण असेल पण जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं असेल तर गेलेल्या मालाची सुरक्षितता पाहिजे म्हणून या भारत सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स एक्सपोर्ट स्कीम हे देशाच्या केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लावलेली आहे. आपण पाठवलेला 1 लाखाचा मालाचे पैसे बुडाले तर इन्शुरन्सच्या माध्यमातून भारत सरकार त्याचे 80% पैसे म्हणजे 80,000 त्या उद्योजकाला मिळतील एवढी सुरक्षा भारत सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी रुकडी इथल्या पंचगंगा नदीवर पूल बांधण्यासाठी 16 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत. हा पूल झाल्यानंतर कोल्हापूरचं अंतर हे 10 किलोमीटरनं कमी होणार आहे. नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची बचत यामुळं नक्कीच होणार आहे. इचलकरंजीतील नागरिकांना चंदूर इथं तर चंदूरमधील नागरिकांना इचलकरंजी शहरात यावं लागतं. परंतु पावसाळ्यात चंदूरला ओढ्याला पाणी आल्यानंतर नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत थांबावं लागतं. त्यांची अडचण ओळखून चंदूर ओढ्यावर पूल बांधून नागरिकांना दिलासा दिलेला आहे. इचलकरंजी शहरातील 1000 शेतकरी, नागरिक, पीबा पाटील मळा, गुरुकुल कॉलनी या परिसरात काळ्या ओढ्याच्या पलीकडे राहतात. या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्यामुळं थोडा जरी पाऊस पडला तरी ओढ्याला पाणी येतं. पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक नेहमीच खोळंबत होती. या ओढ्यावर पूल बांधून त्यांची समस्या सोडवली. जसे रस्ते पूल बांधले तसेच ठिकाणे दाखवण्यासाठी दिशादर्शक फलक बसून नागरिकांची सोय केली. कुठला रस्ता कुठं जातो हे सहज कळू लागलं. यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर घातली गेली. या इचलकरंजी शहरामध्ये रेशन व्यवस्थेच्या माध्यमातून नागरिकांना 3000 कुटुंबांना आता धान्य सुरू केले. लवकरच 10,000 केसरी कार्डधारकांना धान्य मिळेल याचा मंत्रिमंडळाने निर्णय केला आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर या इचलकरंजीतल्या 15,000 कुटुंबांना केसरी कार्डावर प्रति माणशी 5 किलो धान्य सुरू होईल. आता डाळ पण देण्याचा महाराष्ट्राच्या सरकारने निर्णय केला आहे. इचलकरंजी औद्योगिक नगरीमध्ये शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी आमदार सुरेश हळवणकर यांनी अनेक नवीन प्रकल्प आणले. त्यातील इचलकरंजी सेफ सिटी CCTV प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 2,91,00,000 रुपयांच्या या प्रकल्पामुळे शहरातील चोरी, मारामारी अशा अनेक गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत झाली. पुढील टप्प्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर झालेले असून उर्वरित कामही करण्यात येणार आहे. आरोग्यसंपन्न इचलकरंजी मतदारसंघ आणि सुदृढ इचलकरंजीसाठी आमदार सुरेश हळवणकर यांनी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी 8 ओपन जिम्सची उभारणी केलेली आहे. या ठिकाणी आबालवृद्ध व्यायामाचे धडे गिरवत आहेत. इचलकरंजीतील नागरिकांना काही काळ निसर्गाच्या सानिध्यात घालवता यावा यासाठी इचलकरंजी शहरापासून काही अंतरावर वसलेल्या आणि इचलकरंजी शहर आणि परिसरात एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या रामलिंग परिसराच्या विकासासाठी 6 कोटी रुपये खर्च केले. बांबू हाऊस, बालोद्यान, ओपन जिम,
निसर्ग पायवाट अशी अनेक कामं केलेली आहेत. इमारतीच्या छतावर कोसळणारं पावसाचं पाणी थेट जमिनीत मुरवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी घर फळ्यामध्ये प्रतिवर्षी 10% सवलत देण्यास शासनाकडून मंजुरीही आणली. रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवणारे इचलकरंजी हे राज्यातील एकमेव शहर ठरलेले आहे आणि याचा फायदा नागरिकांना होणार आहे. इचलकरंजी नगरपालिकेमध्ये सन 2001 काँग्रेसची सत्ता होती. विना परवाना बांधकाम करणाऱ्या मालमत्तांवर दुप्पट घरफाळा भरण्याचा शास्ती कर त्यांच्या कार्यकाळात लावण्यात आलेला होता. यासाठी कायद्यात दुरुस्ती करून दिलासा दिला. याचा इचलकरंजीतील 7,000 मालमत्ता धारकांना लाभ झाला. इचलकरंजीप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि मजबूत रस्ते व्हावेत यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 17,30,00,000 रुपयांची 37 किलोमीटर लांबीची रस्त्यांची कामं केली. रुग्णांना तातडीनं आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार सुरेश हळवणकर यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला रुग्णवाहिका दिली. ही रुग्णवाहिका अनेकांचा आधार ठरलेली आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांना शववाहिकेची वाट बघत ताटकळत राहावं लागत असल्यामुळं त्यांनी आमदार फंडातून शववाहिका प्रदान केली. इचलकरंजी मतदारसंघातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुणे किंवा कोल्हापूरला जावं लागायचं. इचलकरंजीमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करून त्याचीही सोय केली. त्यांनी भगतसिंग आणि राणीबागेचा नगरपालिकेच्या माध्यमातून कायापालट केला. त्यामुळं हजारो लोक या ठिकाणी भेट देत आहेत. पंचगंगा नदीला पूर आल्यानंतर नदी तीरावर असलेल्या स्मशानभूमीत पाणी जातं. त्यामुळं या स्मशानभूमीत प्रेतांचं दहन करणं अशक्य होतं. त्यामुळं शहापूर येथील स्मशानभूमीचा विकास केला. बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना सन्मानानं जगता यावं, आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेतून 10 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं. भौतिक गोष्टींचा समाजाला उपयोग करण्याची दूरदृष्टी आमदार सुरेश हळवणकर यांनी नेहमीच ठेवलेली आहे. अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या शहापूर खाण परिसराचं सुशोभीकरण केलं. छोटे व्यापारी, फेरीवाले यांना सुंदर बाग, एसटी स्टँड या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून पक्के गाळे देऊन त्यांचे पुनर्वसन केलेलं आहे. लवकरच इतर फेरीवाल्यांसाठी 30 झोन करण्यात येणार आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या पानपट्टी चालक अशा छोट्या छोट्या व्यावसायिकांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रति महिना 3,000 रुपये पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी पेन्शन योजनेचे कॅम्प्स घेतले गेले. या अभियानामध्ये विक्रमी 6,232 कामगारांची पेन्शन योजनेसाठी नोंदणी करण्यात आली. पहिला हप्ता भाजपच्या वतीनंच भरण्यात आला. या सर्वांना आता वयाच्या 60 वर्षानंतर प्रति महिना 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. इचलकरंजीत मोफत सदस्य नोंदणी अभियान राबवून 21,804 बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांच्या बँक खात्यामध्ये 5,000 रुपये जमा केले आणि सुरक्षेसाठी किटही दिलं. नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी ग्रीन सिटी योजना मंजूर करून थोरा चौक आणि सावली हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. गरोदर महिलांच्या पोषणासाठी आणि बालकांचं कुपोषण कमी करण्यासाठी गरोदर महिलांना टप्प्याटप्प्यानं 5,000 रुपये देण्याची महत्वाकांक्षी मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून हातकणंगले तालुक्यातील 13,689 महिलांना 6,84,00,000 रुपये मिळाले. अण्णा रामगोंडा शाळा, थोरा चौक इथं भाजी मार्केटचा विकास केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असून त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी व्यापक मोहीमही राबवण्यात येत आहे. शहरात दररोज गोळा झालेल्या कचऱ्याचं विघटन करण्यासाठी 26 कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्पही सुरू केला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यांवर थेट रक्कम वर्ग केली जाते. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 8,565 कुटुंबांना गॅस उपलब्ध करून देऊन महिलांची धुरापासून मुक्तता केली. इचलकरंजी आणि ग्रामीण भागात विविध सार्वजनिक सभागृह, मंदिरांचं बांधकाम करण्याबरोबरच अनेक ठिकाणी कंपाऊंडची उभारणी त्यांनी केलेली आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांची गरज ओळखून त्यांनी वेळोवेळी विविध शिबिरांचं आयोजन केलं आणि त्यातून जनसेवा केली. या इचलकरंजी शहरामध्ये नुकतंच महापुराचं संकट आलेलं होतं.
आणि या महापुराच्या संकटाच्या वेळी विरोधी पक्षांचं सरकार होतं, त्यावेळी केवळ 2000ची मदत केली होती. माझ्या सरकारच्या माध्यमातून इचलकरंजीतल्या 10,000 कुटुंबांना चंदूर आणि इचलकरंजी मिळून साधारणतः 11,000 कुटुंबांना ही जवळपास 15,000ची मदत ही त्यांच्या खात्यामध्ये आता जमा झाली. ज्याचं घर पडलं त्याला 36,000 रुपयाचं भाडं त्याच्या खात्यामध्ये जमा झालं आहे. त्याला प्रतिदिन 60 रुपयेप्रमाणे रोजगार भत्ता त्याच्या नावावर जमा झालेला आहे. उद्योगाचं नुकसान झालं आहे, त्याला 50,000ची मदत लवकरच त्याच्या खात्यावर जमा होईल, याचे पंचनामे सगळे पूर्ण झालेले आहेत. आणि म्हणून आपत परिस्थितीमध्ये, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये मी इचलकरंजी शहरातल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आणि NGOच्या माध्यमातून 40 छावण्यांच्यामध्ये आधार देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं पूरग्रस्तांनासुद्धा दिलासा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या सरकारने केलं आहे. यांनी येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री हा पूर आपल्या गावामध्ये येताच कामा नये यासाठीचं जागतिक बँकेच्या माध्यमातून नियोजन करतायत. मुख्यमंत्री कल्पक आहेत. 2005 पूर आला, 2019 पूर आला, या सगळ्याचं आत्मचिंतन करून महाराष्ट्रामध्ये नद्यांच्या बाहेर, पात्राच्या बाहेर येणारं पाणी हे योग्य दिशेला वळवलं जाईल. त्यासाठी MI टँक बांधले जातील, धरणं बांधली जातील, ते पाणी वळवलं जाईल आणि नदी पात्राच्या बाहेर पाणी येणार नाही असं उत्तम नियोजन महाराष्ट्राचं सरकार करेल. आणि याच्यावर मी विधानसभेमध्ये दबाव आणेन. माननीय मुख्यमंत्र्यालासुद्धा महाराष्ट्रात कुठल्याही गावात पूर येणं आणि नागरिकांची हाती हानी होणं ही गोष्ट बरोबर नाही आहे. आणि म्हणून या शहरामध्ये जितकं काही म्हणून मदतीचं काम मला करता आलं 5 वर्षामध्ये, आता माझ्यासमोर जवळजवळ कामच दिसत नाही, पण मी 2-3 कामं नक्कीच यावेळेचा संकल्प केलेला आहे. 100 कोटी पंचगंगा प्रदूषणाच्या माध्यमातून आणून या पंचगंगा स्मशानभूमी ते गणपती मंदिरापर्यंतचा प्रचंड घाट हा वाराणसीच्या धर्तीवर त्या ठिकाणी घाट तयार केला जाईल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर या इचलकरंजी शहरातल्या संपूर्ण पाण्यावर ट्रीटमेंट करून पंचगंगा नदीपात्रामध्ये एकही थेंब पाणी जाणार नाही याच्यावर मी पुढच्या काळामध्ये काम करायचं ठरवलं आहे. या इचलकरंजीचा जागतिक व्यापाराचा संबंध व्हावा यासाठी इचलकरंजीमध्ये एक एक्सपोर्ट हाऊस निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये फेरीवाली धोरणाच्या अंतर्गत शहराच्या व्यापाराच्या कडेला किमान 10,000 तरुण उद्योजकांना रस्त्याच्या कडेला मुद्रा योजनेतनं त्या ठिकाणी मदत करून स्वतःचा स्वयंरोजगार करण्यासाठी अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दिशेनं योजना तयार झालेली आहे. मी ते काम करेन अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. आणि मी आपल्या सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा मी केलेल्या कामाच्या आधारावर मी आपल्याकडे जनआशीर्वाद मागतो. आपण 21 तारखेला निर्णायकी जनआशीर्वाद द्यावा आणि तिसऱ्यांदा मला आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी आपल्या मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो. नमस्कार. आमदार सुरेश हावणकर यांनी जनसामान्यांच्या हिताची डोंगरा एवढी मोठी कामं इचलकरंजी मतदारसंघात केली. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीतही कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून अशा कार्यसम्राट आमदार सुरेश गणपती हळवणकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद.